जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। मागील 2 वर्ष कोरोना प्रादुर्भावामुळे सण उत्सवांवर शासनाने निर्बंध लादले होते, त्यामुळे नागरिकांना सण उत्सवाचा आनंद घेता येत नव्हता। परंतु यावर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होऊन शासनाने देखील निर्बंध हटवले असल्यामुळे यावर्षी शेतकरी वर्गाने आपल्या सर्जाराजाचा बैलपोळा हा सण अगदी उत्साहात साजरा केलाय। त्यात जामनेर तालुक्यातील शेंगोळा येथे आगळ्या वेगळ्या पद्धतीने बैलपोळा साजरा केला असून बैलपोळ्याच्या दिवशी जे नागरिक सर्वात जास्त देणगी देतील त्यांच्याच बैलाला मानाचा बैल घोषित करून त्या बैलाचे संपूर्ण गावातून मिरवणूक काढण्यात येत असते। यामधून मिळालेल्या देणगीमधून गावातील मंदिरांचा विकास कामांसाठी वापर करण्यात येत असल्याची माहिती शेंगोळा गावचे माजी सरपंच दिलीप रदाळ यांनी दिली आहे। यावर्षी शेंगोळा येथील रहिवासी गजानन मोकासरे यांच्या बैलाला हा मान मिळाला असून मोकासरे यांच्या बैलाची मिरवणूक गावातून काढण्यात आली आहे। नमस्कार, मी दिलीप पंडितरदा, सरपंच, माजी सरपंच शेंगोळा, तसंच आमच्या गावातील माझी पत्नी सो मीना दिलीप रदाल सरपंच, संदीप सखाराम साळे उपसरपंच, तसेच हसीना वजीर तडवी सदस्य, कुरशान वजीर आपला इरफान तडवी सदस्य, प्रतिभा समाधान गावंडे सदस्या, सरला मोहन बेलेकर, समाधान रामदास मोकासरे,
शोभाबाई रमेश जोशी, संजय भाऊराव दाभाडे, सर्व सन्माननीय सदस्य घेतला, सन्माननीय सर्व सदस्य, आमच्या सालाबाद प्रमाणे ह्या वर्षीसुद्धा पोळ्याचा सण आम्ही आनंदात साजरा केला। तसेच सालाबाद प्रमाणे आम्ही पोळ्याच्या अगोदर 10 दिवसाच्या अगोदर आम्ही गावात दोंडीतून मीटिंग भरतो। मीटिंग भरल्यानंतर आमच्या गावात सालाबाद प्रमाणे जो देणगी जास्ती देईन मारुतीला आणि देवीच्या मंदिरासाठी जो जास्तीत जास्त देणगी देईन त्या देणगीदाराला आम्ही पोळ्याच्या बैलाचा मान देतो। तसेच सालाबाद प्रमाणे मागच्या वर्षीसुद्धा मान दिला होता, ह्या वर्षीसुद्धा मानकरी श्री गजानन काशीनाथ मोकासरे आणि रघुनाथ काशीनाथ मोकासरे यांनी या वर्षाचा पोळ्याच्या मानाचा बैलाचा मान घेतला आहे। तरी सर्व गावातील सर्व लोकांच्या उपस्थितीत या गजानन मोकासरे आणि रघुनाथ मोकासरे यांनी या मानाच्या बैलाचा मान घेतला असून सालाबाद प्रमाणे ह्यावर्षीसुद्धा शांततेत पोळ्याच्या ठिकाणी सर्व आमच्या ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, उपसरपंच सर्वांनी त्यांचा सत्कार केला। शांततेत ह्यावर्षीसुद्धा पोळा शांततेत पार पडला। तसेच सालाबाद प्रमाणे आमच्या वर्षानुवर्ष गावात चाललेला हा परंपरा सोहळा असाच पुढेसुद्धा आम्ही ह्याच पद्धतीने चालू ठेवू, कारण ह्या पोळ्याची परंपरा इतर गावात जवळजवळ जामनेर तालुक्यात म्हणा, जळगाव जिल्ह्यात म्हणा संपूर्ण बंद झाली आहे। एकमेव हे आमचं गाव आहे, संपूर्ण गावात पुरे 3 दिवसापासून बैलाची सेवा करता, बैलाची आंघोळ करून बैलाचे खानमनीच्या दिवशी खानमनी होते, नंतर पोळ्याच्या दिवशी बैलाला सजवलं जातं। हा 12 महिन्यातील महत्त्वाचा सण पोळ्याचा असून राबराब कष्ट करून हा शेतकरी राजा आपल्या बैलावरच मशागत करून आपला उदरनिर्वाह करतो। आमचं गाव जवळजवळ 80% शेतीवर उदरनिर्वाह असून आमच्या गावात गुरे ढोरं आजपर्यंत बी सुद्धा आमच्या गावात परंपरानुसार गुरे ढोरं आजसुद्धा प्रत्येकाकडे गुरे आहे, ढोरं आहे, बैल आहे, म्हशी आहे, सर्व जुन्या काळातील परंपरेनुसार आजसुद्धा आमच्याकडे सुद्धा जवळजवळ 200 वर्षापासून गुरे ढोरं आजसुद्धा आहे। जवळजवळ 200 वर्षापासून गुरे ढोरं, बैल, म्हशी सर्व आहे आमच्या गावात। सर्व शेतकरी गुरे ढोरं पाळून त्यांचंसुद्धा गुरंढोरांचा पालनपोषण करून त्याच्या मागचा दुग्धव्यवसाय म्हणा, शेतीसाठी बैलांची मशागत म्हणा असा उपक्रम राबवत आहे। आमच्या गावात सालाबाद प्रमाणे ह्यावर्षीसुद्धा अतिशय शांततेत पोळा पार पाडला। तसेच पुढील वर्षीसुद्धा हा परंपरानुसार आमच्या पहूर पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक आमचे संदीप चेडे साहेब, तसेच आमचे चौधरी दादा, पूर्ण पहूर पोलीस स्टेशनचा इंगळे साहेबाच्या अध्यक्षतेखाली पूर्ण स्टॉप, तसेच आमचे पारिवारिक संबंध असलेले जेबीएन महाराष्ट्र न्यूज पूर्ण संपादक, उपसंपादक, फोटोग्राफर, सर्व टीम प्रत्येक कार्यक्रमाला आमच्या हजर असते। तसेच सर्व गावातील आमचे जे मंडळ आहे, जे तरुण तरफदार पदाधिकारी आहे, सर्व ग्रामपंचायत, सोसायटी, सर्व पदाधिकारी या कार्यक्रमात संपूर्ण गाव अतिशय उत्सवानं भाग घेतात आणि शांततेत हा पोळा साजरा होतो। या बातमीत इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jvnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।